कुठल्याही क्षेत्रात काय आणि राजकारणात काय नेत्यांच्या मागे पुढे करणारे कार्यकर्ते अनेक जण दिसतात राजकारणात निष्ठेला फार महत्त्व असायचं पण बदलत्या राजकीय वातावरणात हल्ले नेतेच हिकडून तिकडून उड्या मारताना दिसतात नेते, मारता नेते कुठेही गेले तरी काही निष्ठावंत कार्यकर्ते त्या नेत्यावरच आपली निष्ठा कायम ठेवतात सध्या राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त सक्रिय असणारे व सर्वसामान्यांना मदत करणारे व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढा उभारणारे नेते म्हणून आमदार बच्चू कडू यांची ओळख आहे खरंतर बच्चू भाऊंचे अनेक कार्यकर्ते असतीलही पण एक वेगळा निष्ठा ठेवून बच्चू कडू यांना दैवत मानून एक काम करणारा माडा तालुक्यातील रोई गावातील असा एक कार्यकर्ता आहे की ज्याने चक्क आपल्या बच्चू भाऊंच्या फोटोला मंदिर करूनच चार चाकी गाडीत बसवलंय हो त्या कार्यकर्त्याचं नाव दीपक लांडगे दीपक लांडगे गेल्या दोन अडीच वर्षापासून बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजसेवेचं व्रत घेऊन प्रहार संघटनेत कार्यरत आहेत नुकताच आमदार बच्चू कडू यांचा टिंबोणी परिसरात दौरा झाला या दौऱ्याप्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी या चारचाकी गाडीतील फोटोरुपी मंदिरातील स्वतःच्या फोटोचं फित कापून दीपक लांडगे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं कौतुकही केलं नेता आणि कार्यकर्त्याचं जिवाळ्याचं नातं असतं हे दीपक लांडगे यांनी दाखवून देण्याबरोबरच दीपक लानगे यांच्या कृतीने नेत्यावरील निष्ठा कशी असावी याचाही आदर्श घालून दिला असल्याची चर्चा माडा तालुक्यात सध्या रंगत आहे यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हसके पाटील सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खलील मनियार युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार जिल्हा समन्वयक पंडित साळुंके महोळ तालुकाध्यक्ष आबासाहेब गुरव पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष मोरे तालुकाध्यक्ष अमोल केसरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत महोळ कार्याध्यक्ष नानासाहेब खांडेकर नानासोनोरे बापूसाहेब घोडकेसह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा